अशोक मामा आणि निवेदिता ताई या जोडीबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आपल्या अभिनय कौशल्याने खूप मोठा काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एकापेक्षा एक चित्रपट, मालिका, नाटक त्यांनी कला विश्वाला दिले आहेत. त्यांच्या कामासोबतच एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक कलाकारांची मुलं आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ सिनेविश्वात स्वतःच स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला हे गृहीत धरलं जातं की अभिनेत्यांची मुलं अभिनेता किंवा अभिनेत्रीच होणार, परंतु काही जण या गोष्टीला अपवाद असतात. आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असून त्यांच्या नावाचं इतकं लौकिक असून मामा आणि निवेदिता ताईंचा मुलगा अनिकेत मात्र अभिनय क्षेत्राकडे वळलाच नाही. शेफ होण्यासाठीची त्याची जिद्द वाखाणण्याजोगी होती. घरात अभिनयाचा वारसा असताना वेगळी वाट निवडण्याची हिम्मत त्याने दाखवली. शेफ होण्याचा अनिकेतचा प्रवास सोपा नव्हता. पॅरिसमध्ये अनिकेतने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्याने जो मार्ग निवडला होता त्याची काहीच पार्श्वभूमी त्याच्या घरात नव्हती, त्यामुळे अनेक गोष्टी मॅनेज करत त्यानं हे साध्य केलं. याबाबत बोलताना मामांनी सांगितलंय, अनिकेत तसा लाडात वाढला होता, परंतु पॅरिसमध्ये असताना त्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या आणि त्याने त्या केल्या या गोष्टीचं मला कायम कौतुक आहे. परंतु एकुलते एक मूल, तेही अगदी लाडात वाढलेलं, तर त्यांचे खाण्याचे फार नखरे असतात. त्यात मग ते मूल शेफ असेल तर काय म्हणायचं. याच संदर्भात इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत निवेदिता ताईंनी म्हटलं, वरण भात बटाट्याच्या काचऱ्या माझ्या मुलाचं लहानपणचं ते जेवण असायचं. तो छोटा होता तेव्हा असं सांगायचं, आणि की तुला जेवायला काय पाहिजे, वरण भात बटाट्याच्या काचऱ्या तूप लिंबू मीठ, असे एका रिदम मध्ये बोलायचा तो. या किस्स्यामधून घरात जपलेलं साधेपण आपल्याला कळून येते. मुलांच्या लहानपणीचे किस्से आई कायम मनात साठवून ठेवते, तर अनिकेतचा लहानपणीचा हा किस्सा निवेदिता ताईंसाठी खूप खास आहे. तसेच ताई आपल्या सहकलाकारांवर देखील अगदी आपल्या मुलांप्रमाणे माया करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.